हम्म एक अधिक एक असं आठ वेळा झालं की किती आठ बरोबर एक नऊ वेळा केलं की किती नऊ बरोबर लिहून टाक हम्म हम्म बरं आता असंच दोनच करूया हो पण आता वेगळ्या पद्धतीने करूया हा हे बघ हम्म आता आपण बटाटे घेतलेत काय करायला बटाट्याची भजी करायची सगळ्यांसाठी हो चालेल प्रत्येकाला दोन दोन बटाट्याची भाजी करू चालेल किती मजा प्रत्येकाला दोन बटाटे प्रत्येकाला दोन बटाटे म्हणजे किती बटाटे लागतील घरात किती जण आहोत आपण तू बाबा मी सोहन दादा आपण चार जण बरोबर आणि आजी म्हणजे आपण किती जण झालो आपण पाच जण बरोबर आता या पाच ताटल्या घे हम्म ठेवून देते घे बर बरं आता प्रत्येकाला किती बटाटे म्हणालो ना आपण दोन दोन बटाटे बरोबर ठेवते एक एक प्रत्येकाला दोन बटाटे नाही हा चला आता प्रत्येक ताटलीत दोन बटाटे ठेव बरं बरोबर पण आता मला सांग बटाटे मोजताना तुझ्या काही लक्षात आलंय का प्रत्येक ताटलीत किती बटाटे आहेत सांग प्रत्येक ताटलीत दोनच बटाटे बरोबर पण आता मला सांग तू हा दहा आकडा काढलास कसा प्रत्येक वेळी दोनची बेरीज केली बरोबर दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन म्हणजे दोन चार सहा आठ दहा शाबास आहेस की बरं पण आता ही बेरीज करताना तुझ्या काही लक्षात आलंय का हो मी दोन आकड्याची पुन्हा पुन्हा बेरीज केली आता मला सांग तू किती वेळा दोन ची बेरीज केलीस आपण पाच जण नाही मम्मी दोन एकड्याची पाच वेळा बेरीज केली पाच वेळा बरोबर हम्म बर आता जर आपल्याकडे राम काका आणि जया काकू आले हम्म तर आपल्याला किती बटाटे लागतील भजी करायला सांगता येईल का सोप आपण सात जण होणार नाही मग आपण दोन आकड्याची सात वेळा बेरीज करायची बरोबर कसं ग लिहून दाखवते हम्म चौदा हे उत्तर आलं किती छान खेळ आहे हो ना छान ना बरं पण आता ना आपण हे लिहायचं कसं ते बघूया चालेल फक्त त्याच्या आधी ना एक करूया हे बघ या पेन्सिल्स घेऊया दोन अधिक दोन चार अधिक दोन सहा आणि दोन झाले आठ हा आता ह्या गोळ्या आहेत की नाही या घेऊयात हम्म चार अधिक एक दोन तीन चार अधिक एक दोन तीन आणि चार हुँ? चार अधिक चार अधिक चार म्हणजे बारा आता कळलं ना तुला कसं करायचं ते आता आपण पाडा तयार करूया चला आता दोन आकड्याची पुन्हा एकदा बेरीज कर आई किती वेळा दोन लिहायचा माझा हात दुखायला लागला बरोबर आहे पण आता मी तुला ना एक गंमत सांगते हम्म तुला दोन लिहायचा कंटाळा येतोय ना इतके वेळा हम्म आता आपण एक काम करूया या उत्तरांकडे बघ बर कस आहे हे सगळं दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा आणि वीस हो की नाही बर आता मला सांग दोनची बेरीज किती वेळा केलीस एकदा ना म्हणजे झाले दोन गुणिले एक म्हणजे दोन दोन गुणिले दोन म्हणजे झाले चार दोन गुणिले तीन हम्म तीन वेळा बेरीज केली की झाले सहा दोन गुणिले चार म्हणजे आठ आई एक दोन तीन असं ओळी ने घ्यायचं ना बरोबर लि बर हम्म बरं असं अशा पद्धतीने लिहिताना मजा वाटते की हो नाही चला तीन पण अशाच पद्धतीने गुण सहा तीन, 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 तीन गुणिले तीन बरोबर नऊ तीन गुणिले चार बरोबर बारा तीन गुणिले पाच बरोबर पंधरा तीन गुणिले सहा बरोबर अठरा तीन गुणिले सात बरोबर एकवीस तीन गुणिले आठ बरोबर चोवीस तीन गुणिले नऊ बरोबर सत्तावीस तीन गुणिले दहा बरोबर तीस मस्त चला म्हणजे आता कळलंय ना पाडे कसे तयार करायचं ते हो कळलं बरोबर बर, बर पण मग आता अशा पद्धतीने आपण पाच सहा सात आठ नऊ दहा पर्यंतचे पाडे तयार करू शकतो जमेल का हो जमेल आता तू चारचा पाना तयार करता येतोय का बघ बरं लिहून दाखव मला हो जमेल दाखव चार गुणिले एक बरोबर चार चार गुणिले दोन बरोबर आठ चार गुणिले तीन बरोबर बर बारा चार गुणिले चार बरोबर सोळा बर चार गुणिले पाच बरोबर वीस चार गुणिले सहा बरोबर चोवीस बर चार गुणिले सात बरोबर अठ्ठावीस चार गुणिले आठ बरोबर बत्तीस चार गुणिले नऊ बरोबर छत्तीस चार गुणिले दहा बरोबर चाळीस आपण काय शिकलो एखाद्या संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजे गुणाकार होय संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजे संख्येची पट असते पुन्हा पुन्हा बेरीज लिहिण्यात वेळ जातो त्याऐवजी आपण त्या संख्या गुणाकार रूपात मांडू शकतो गुणाकार रूपात मांडले की पाढे तयार होतात करून तर पहा चार गुणिले एक बरोबर चार चार गुणिले टिंबटिंब बरोबर आठ चार गुणिले टिंबटिंब बरोबर बारा एक ते नऊ संख्येचे अशा पद्धतीने पाढे तयार करा